नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे, जय श्री राधेकृष्ण. तर आम्ही निघालेलो आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाला. तर आम्हाला अशा भरपूर गायी दिसल्या. तर आता सकाळी आम्ही मयुरेश्वरांचं दर्शन घेतलंच होतं, त्यानंतर दुसरा गणपती चिंतामणी त्यांचं दर्शन देखील घेतलं होतं, आणि आता आम्ही तिसऱ्या गणपतीला निघालेलो आहे सिद्धिविनायकांना, सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आता आम्ही पुलावरून निघालेलो आहे. खाली नदी होती, पण नदीमध्ये पाणी पूर्णपणे आटलेलं होतं कारण उन्हाळा भरपूर होता. असं म्हणतात की या गणपतीला आधी होडीमधून जावं लागत होतं, पण आता पूल केल्यामुळे होडीमधून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता डायरेक्ट देवाच्या दारापर्यंत आपली गाडी जाते. तर आता कमानीतून आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे, आणि इथं उंदीर मामांबरोबर मी फोटो काढलेला आहे. दादाने देखील उंदीर मामांबरोबर फोटो काढलेला आहे. आता आम्ही फायनली देवासाठी नारळ, फुले, दुर्वा घेऊन निघालेलो आहे. असं थोडं पायऱ्या वर चढून जायचं आहे. आता माझी फॅमिली आतमध्ये निघालेली आहे, त्यानंतर आता मी जाणार आहे आतमध्ये. चला, आम्ही आता मागे वळून बघितलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे सिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी. तर आतमध्ये गेल्यानंतर आणखीन थोडं असं एक दोन तीन पायऱ्या चढून वर जायचं आहे. आता आमचे दादा निघालेले आहेत. आता त्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको आता जोडीने जात आहोत आतमध्ये. तर प्रथम आपण आता आधी मोरया गोसाव्यांचं दर्शन घेऊयात. यांचं दर्शन झाल्यानंतर आता सिद्धिविनायकांचं दर्शन होणार आहे, आणि फार सुंदर असं सिद्धिविनायकांचं दर्शन झालेलं आहे. मग त्यानंतर आम्ही इथं पुस्तक घेतलं होतं. या पुस्तकामध्ये अष्टविनायकांची भरपूर माहिती दिली होती. मग आम्ही असं बाहेर थोडं चौकामध्ये बसलो कारण गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही निवांत थोडा वेळ बसलो होतो. मग मी अगदी मनापासून सिद्धिविनायकांचं दर्शन घेतलं. माझ्या मांडीवर मुलगा झोपला होता कारण दुपारची वेळ होती. त्यानंतर तिकडे राजेश्वरी पण दर्शन घेत आहे. असं हे फारच प्राचीन मंदिर आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकांचं. मग आम्ही थोडे बाहेर फोटो काढले. फोटो काढल्यानंतर मग आता आमच्या मातोश्री फार खुश झालेल्या आहेत. आमचं आता दर्शन फार सुंदर प्रकारे झालं त्यामुळं मग बाहेर फोटो काढल्यानंतर मग आम्ही इथे बालकृष्णाचं टीम खूप छान ड्रेस होते. मग मला ते ड्रेस खूप आवडले. मग मी माझ्या बाळकृष्णासाठी त्यातला एक ड्रेस चॉईस केला आणि एक बाळकृष्णासाठी हा छानसा ड्रेस घेतला. मग आता आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे. मी गाणं म्हणत आहे अष्टविनायकामधील, सिद्धिविनायक तुझा सिद्धटेक गावर, असं मी गाणं म्हणत आहे. आणि आता तिसऱ्या गणपतीचं दर्शन फार सुंदर झालेलं आहे.